आणि आता बातमी आहे अवकाळी पावसाची। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। मुंबई आणि कोकणसह मराठवाड्यात पाऊस पडतोय। राज्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडत राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। अलिबागसह जिल्ह्यातील काही भागात पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। तर दुसरीकडे लातूर शहरासह रेणापूर, चाकूर आणि अहमदपूर याशिवाय निलंगा या तालुक्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं दिसून आलं। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हा अवकाळी पाऊस कोसळतोय। पुण्यासह 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले अलिबागचे प्रतिनिधी, रायगडचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। राजेश, सध्या अलिबागमध्ये पाऊस पडतोय, काय नेमकी माहिती आहे? बरोबर आहे, अलिबागमध्ये सध्या आता रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणामध्ये अति मुसळधार पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे नागरिकांची त्याचबरोबर शेतकऱ्यांचीही मोठी दाणादा उडाली होती। शेतकऱ्यांनी आता सध्या भात पिकेही कापून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे पडलेल्या अवेळी पावसामुळे ते भात शेत पिकही आता नष्ट होत चाललेलं आहे। आता सध्या मी अलिबाग समुद्र किनारे आहोत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाणी आणि काही ठिकाणी साचलेलं आहे। तर त्याचबरोबर पर्यटकही या ठिकाणी आलेले आहेत, मात्र पावसामुळे ते तर मजा करत आहेत, पण नागरिकांची मात्र या पावसामुळे मोठी दाणादण उडालेली आहे। तर या ठिकाणी असलेल्या बोटी वगैरे ज्या आहेत या पण बोटी चालकांनी समुद्राच्या किनारी आणून ठेवलेल्या आहेत। तर त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये साधारण 21 तारखेपर्यंत रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे।